अर्थमंत्री फडणवीस आज राज्याचा अर्थसंकल्प विधिमंडळात मांडणार. आर्थिक पाहणी अहवालात राज्याचा विकास दर 6.8% राहण्याची अपेक्षा. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची विधान परिषद गटनेते पदी वर्णी लागणार. राष्ट्रवादीकडून उपसभापती नीलम गोऱ्हे यांना पत्र. मनसेचा आज 17वा वर्धापन दिन. ठाण्यात राज ठाकरे कार्यकर्त्यांना काय कानमंत्र देणार याकडे लक्ष. उद्धव ठाकरे महाराष्ट्रात मॅरेथॉन जाहीर सभा घेणार. खेडनंतर येत्या 26 मार्चला मालेगावात सभा. शिंदे गटाच्या आमदारांच्या मतदारसंघात ठाकरेंच्या सभा. हसन मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता. कोल्हापूर जिल्हा बँकेचं ऑडिट करण्याचे सहकार विभागाचे आदेश. ब्रिक्स कंपनी आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची सखोल चौकशी होणार. डोंबिवली एमआयडीसीत 2 कंपन्यांना भीषण आग. दोन्ही कंपन्या जळून खाक. मोठा आर्थिक नुकसान. रायगड जिल्ह्यात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी. सुधागड खालापूर खोपोली परिसरात पाऊस. जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण. कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा. एकाच दिवसात 2 ते 3 अंश सेल्सिअस तापमान वाढणार. आज आणि उद्या उष्णतेची लाट. मराठवाड्यात नाफेडकडून अजूनही हरभरा खरेदी केंद्र सुरू नाही. केवळ नोंदणी सुरू, खरेदीचा पत्ताच नाही. व्यापाऱ्यांना अल्पदरात हरभरा विकण्याची शेतकऱ्यांवर वेळ. मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियाच्या ऐतिहासिक वास्तूला तडे. स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये खुलासा. दुरुस्तीसाठी 8 कोटींचा खर्च अपेक्षित. डोंबिवलीमध्ये तडे गेलेल्या शांती उपवन इमारतीतील बेघर रहिवाशांना बिल्डरकडून भाडं मिळणार. 2 वर्षात पुनर्बांधणी करून नवं घरही मिळणार. खासदार श्रीकांत शिंदे यांची आयुक्त भेटीनंतर माहिती. नागपुरात आता भीक मागण्यावर 30 एप्रिलपर्यंत बंदी. चौकांमध्ये भीक मागणाऱ्यांविरोधात फौजदारी कारवाई होणार. G20 उपसमितीसाठी परदेशी पाहुणे येणार असल्यानं निर्णय घेतल्याची चर्चा. देशात ताप खोकल्याची साथ. फेब्रुवारीत औषधांच्या विक्रीत 25% वाढ. पॅरासिटेमॉल अझिथ्रोमायसिन आणि कफ सिरपची विक्री जास्त. राज्याच्या तुलनेत मुंबईतील विद्यार्थ्यांमध्ये लठ्ठपणाचं प्रमाण अधिक. तब्बल 16%. वैद्यकीय शिक्षण विभागाच्या तपासणीतून स्पष्ट. मुंबईकरांना यंदा उन्हाळ्यात नो टेन्शन. धरणांमध्ये पावसाळ्यापर्यंत पुरेल इतका पाणीसाठा. तरीही पाणी जपून वापरण्याचं आवाहन. पंढरपूर तुळशी वृंदावनमधील संत चोखामेळांचं संगमरवरी मंदिर कोसळलं. मूर्तीचंही नुकसान. तुळशी वृंदावनाच्या कामाच्या चौकशीची वारकऱ्यांची मागणी. तर वाऱ्यानं मंदिर कोसळल्याचा अधिकाऱ्यांचा दावा. आज देहूनगरीतून संत तुकाराम महाराजांचा सदेह वैकुंठ गमन सोहळा. मुख्य मंदिरात आकर्षक फुलांची सजावट. दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी. बदलापूरच्या 2800 फूट उंच चंदेरी गडावर छत्रपती शिवरायांच्या मूर्तीची स्थापना. अत्यंत चिंचोळ्या अवघड घाटातून 300 किलोची मूर्ती अजिंक्य हायकर्सच्या टीमनं गडावर चढवली. पुण्यातील लोणीकंद इथे होणार पहिली महिला महाराष्ट्र केसरी. महिला कुस्तीला उत्तेजना देण्यासाठी निर्णय. पुण्यात लाल मातीतच एका पैलवानानं घेतला अखेरचा श्वास. 31 वर्षीय पैलवान स्वप्नील पडाळेला तालमीत सरावादरम्यान हार्ट अटॅक. अभिनेते दिग्दर्शक सतीश कौशिक यांचं निधन. अनुपम खेर यांनी ट्विटद्वारे वाहिली श्रद्धांजली. विनोद तावडेंसह तिघांवर मिशन लोकसभाची जबाबदारी. 2024 साठी आखणार पायाभूत रणनीती. दिल्लीच्या दारू घोटाळ्याचं कनेक्शन तेलंगणापर्यंत. तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची कन्या आणि आमदार के कविता यांना ईडीकडून आज चौकशीसाठी समन्स. कर्नाटकात हिजाबवरून पुन्हा वादंग होण्याची चिन्ह. हिजाब घातल्यास बोर्ड परीक्षेत परीक्षा केंद्रांवर प्रवेश न देण्याचे राज्याच्या शिक्षण मंत्र्यांचे आदेश. आजपासून इंडिया ऑस्ट्रेलियामध्ये 4था कसोटी सामना. सामना पाहण्यासाठी पंतप्रधान मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान उपस्थित. दोन्ही टीम समोर सामना जिंकण्याचं आव्हान.
विठू माऊलीचा गजर म्हणजे श्री।